नमस्कार मित्रांनो, मराठी आवाजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून दररोज नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तर मित्रांनो, ऊसतोड कामगारांसाठी भाजपाच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे या कमालीच्या आक्रमक झाल्या आहेत. पावसात कामगारांचे हाल होत आहे, उद्याच्या उद्या त्यांच्या घरी जाण्याची सोय करा असं आवाहन पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारला केलं आहे. तर मित्रांनो, कोरोनाच्या संकट काळात कोल्हापूरसह काही जिल्ह्यांना पावसाचा चांगलाच फटका बसला होता. तर मित्रांनो, त्याचबरोबर लॉकडाऊनमुळे अनेक मजूर परराज्यात परजिल्ह्यामध्ये अडकले आहे. अशातच पावसामुळे अनेकांची गैरसोय देखील झाली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी उद्याच्या उद्या या मजुरांच्या घरी जाण्याची सोय करा असं आवाहन ट्विटरवरून राज्य सरकारला केलं आहे. इथं लेकरांच्या जीवनामध्ये चिखल पडत आहे, कुंड पडले आहे, धान्य भिजलं आहे, त्यांना खायला अन्न नाही, बिचारे मजूर असोसिएशनने आजारी पडत असतील. सर्व शिस्त पाळून कष्ट करून देखील त्यांच्या ताटात नेहमी मातीच पडते. ते हॉटस्पॉटमध्ये नाहीत, न हॉटस्पॉटला जाणार आहेत, मग काय प्रॉब्लेम आहे? उद्याच्या उद्या जाहीर करा, निर्णय घ्या, बस झाला आता, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारला केली आहे. तर मित्रांनो, त्याचबरोबर ते आक्रमक देखील झाले आहे. तर मित्रांनो, याबद्दल तुमचं काय मत आहे की पंकजा मुंडे यांनी जी मागणी केली आहे मजुरांना घरी पाठवण्याची, ती योग्य आहे की नाही, याबद्दल तुमचं मत खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका.